तू का आला इथे? तुला भेटायला आलोय, पाहायला आलोय. आयु ओके, तुला काही लागलं नाहीये ना? मला का लागलं असेल? अरे नाही, काल तू इमर्जन्सी मध्ये होतास म्हटलं. कुठे काय? तुला कोणी सांगितलं? सई ने. सई ने? अरे म्हणजे तिने सांगितलं म्हणजे ती घाईघाईने तुला भेटायला बाहेर पडली. मला म्हटलं ऍक्सिडेंट वगैरे काही झालाय का? मला काही ऍक्सिडेंट वगैरे झाला नाहीये. आणि तसं झालं तरी तुला काळजी करायचं काहीच कारण नाही. असं काय बोलतोयस? डॉक्टर आहे मी, लोकांची काळजी करणंच माझं काम, आणि त्यात मित्रांची काळजी करणं माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. मी कधीपासून मित्र झालो रे तुझा? हा यार आदित्य, त्या दिवशी डेट नंतर मी तुला सॉरी म्हणायला आलो की नाही? हात मिळवायला आलो ना. त्यानंतर त्याच हाताने माझी कॉलरही पकडली होती सगळपणा करून. हेही आठवत आहे? कम ऑन यार आदित्य, यार रात गई बात गई, तू तू विसरून जा सगळं. विसरू? हो विसर. कोण तुम्ही? इथं माझ्या दारात काय करताय? मी नाही ओळखत तुम्हाला. चला चला चला, आउट 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 आउट, निघा निघा निघा. आदित्य या, अनोळखी असलं तरी तुझ्या दारात आलोय मदत मागायला, आणि मदतीची गरज असलेल्या माणसाला तो असं दारातून हाकलून देणार, हेच तुझे उसूल, हाच तुझा आदर्श. तुला माझी मदत हवी? हो, तुझ्याशिवाय कोणीच नाहीये माझं या जगात, प्लीज. सुयश प्लीज, एवढं नाटक नको करूस रे. तुला हे नाटक वाटतंय? हो, कारण खरं वाटव इतका ग्रेट ऍक्टर नाही असतो. अरे ऍक्टर नाहीच रे, डॉक्टर आहे. आणि आता ह्या डॉक्टरचा इलाज करणं फक्त तुझ्या हातात आहे. माझ्या हातात? सुयश, माझ्या याच हाताने जर आता मी तुला धक्के मारून मारून इकडनं हाकलला काय करशील? हे बेट्या, माझी गरज आहे म्हणून शांतपणे बोलतोय. अवकाशात राहायचं कळलं? मला कळलं. तुला कळलं काय घडलं ते? डुक्कर असत ना डुक्कर सुयश, त्याने किती अशी आयाळ वाढवली, डरकाळी फोडली, तरी त्याचा सिंह नाही होऊ शकत. तुझं पण तसंच आहे ना सुयश, कितीही आव आणलास तरी मूळ स्वभाव नाही ना बदलत आहे. म्हणून प्लीज चालता होय, मला तुझी कसलीच मदत नाही करायची. ऐक ना आदित्य, मी आहे डुक्कर, मी माझा स्वभाव पूर्णपणे बदलायला तयार आहे, पण तू प्लीज प्लीज माझी मदत करा. आदित्य कोण आले रे? नाही मामा, वर्गणी गोळा करायला आला होता की सम दिला हकलून. आले आले. हॅलो शशी, दार उघडलंय. सॉरी सॉरी. अरे मी किती वेळ दार ठोकलं, किती वेळ घंटी वाजवली? तू लवकर उघडायचं ना दरवाजा, एकतर आधीच माझी घंटी वाजले. शशी घाण वास येतो तुझ्या तोंडाला, इतका श्रीमंत झालायस पण काही फायदा नाही. जरा दारू दिसली ना की तुझ्यातला तो बब्या बिराजदार जागा होतो. हे बघ, तुझे हे जे झंकार बीट्स तुला जे वाजवायचे आहेत ना ते वाजव, पण त्याचं व्हॉल्यूमचं बटन आहे ना ते लोअर कर जरा. आणि तुझा बास बूस्ट आहे ना, बास बूस्ट तो ना जरा बास कर. माझं ना सॉलिड सॉलिड डोकं दुखतंय. ओके प्लीज कीप क्वाइट. म्हणून तू माझं डोकं दुखवतोयस का? हे बघ शर्मिला, आज तुझ्या डोक्याचा नाही माझ्या डोक्याचा दिवस आहे. मला असं वाटतंय ना की डोक्याच्या कढईमध्ये भेजाचा भेजा फ्राय झालाय आणि मेंदूचा मेंदू वडा. तुला मेंदू आहे? हे बघ, ए आपल्याकडे मेंदू नसेल पण आता पैसा भरपूर येणार आहे, भरपूर. आणि एकदा का पैसा आला ना की मग हे फालतू चिरीमिरी विचार करायला मेंदूची गरज नाही. कळलं काय? नाही मला नाही कळलं, नीट सांग. पैशाचं नाव ऐकल्यावर एकदम फिलिंग बदललं ना शशी, आता नशीब पण बदलणार आहे आपलं. म्हणजे मल्होत्रा बरोबर एकदम लाईफ टाईम डील करून आलो आहे आपण.
आता एक दोन महिन्यातच ना पैशाचा असा पाऊस पडायला लागेल पाऊस. चला बरं झालं, म्हणजे सुयश आणि सईच्या लग्नासाठी पटवर्धन लगेच तयार होतील आता. अरे काय पटवर्धन, मी म्हणतो जयवर्धन, गोवर्धन, श्रीवर्धन, जेवढे वर्धन असतील ना त्यांची अशी रांग लागेल रांग, कळलं काय. आणि सुयश सारखे ना 56 पोरं ना माझ्या प्रिन्सेसच्या पाया पडतील आणि मग माझी प्रिन्सेस ज्या श्रीमंत मुलावर बोट ठेवेल ना त्याला असा उचलून घर जावई बनवणार. हे शर्मिला, आणि आपल्या बेटूच्या लग्नात ना आपण रडायचं ना, ते पोराकडचे रडणार, आपण फक्त वरातीत नाचायचं. पैसा ये पैसा है कैसा है कैसा है जैसा है जैसा है पैसा ए पैसा है कैसा. स्टॉप इट. पैशाचं गाणं गायलो म्हणून तुला आवडलं नाही का? ओके दुसरं गातो. गरीबो किसू. लाडू प्लीज काहीच गाऊ नकोस, मला काही ऐकायचं नाहीये. बच्चा बच्चा ठीक आहे. शशी ऐक ना, तू जा जाऊन फ्रेश हो. तुला माहितीये ना तू प्यायला हिला आवडत नाही, जा. प्रश्न दारू पिण्याचा नाहीये, दारू पिताना काय काय करतो ना त्याचा आहे. म्हणजे मला काय विचारतीये, त्यालाच विचार, तोच सांगेल. अरे मी काय केलंय आणि मी तिकडे काय केलं हे तुला कसं माहित? ते महत्वाचं नाही, तू काय केलंस हे जास्त महत्वाचं आहे. अच्छा 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 अच्छा, म्हणजे तू त्या मेकॅनिक वेटर मुळे भडकलीस माझ्यावर. हा एकतर त्याचं नाव आदित्य, तो मेकॅनिक नाहीये आणि वेटर तर मुळीच नाही. अरे तो कोण असेल तो, आपल्याला काय करायचं? डाडू तो मित्र आहे माझा आणि त्याच्या सगळी इतरही कोणी असत ना तरी मला तेवढाच राग आला असता जेवढा मला आत्ता आलाय. अरे पण बेटू आपण तिकडे मेहमान होतो आणि तो दरबान होता, त्याला मी काय करणार? डाडू तुला चांगलंच माहितीये की तो वेटर नाहीये, तिथे तुम्हाला दारू पाजणं हे त्याचं काम नाहीये. तो आदित्य ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये जॉब करतो. तुम्ही अक्षरशः रॅगिंग करत होता त्याच, इतरांचं सोड रे, पण तू तू असं लक्ष कसं वाटलं नव्हतं मला डाडू? मला सांग त्याने काय बिघडवलंय रे तुझं, काय केलंय नक्की? तुझे पैसे बुडवलेत, कधी तुझ्याशी काही वाईट वागलाय, तुझ्या फाटक्यात पाय घातलाय का? बोल ना बोल. नाही. अरे मग का वागलास तू त्याच्याशी असं? डाडू तुझा पर्सनल राग असेल ना तर तो तुझ्या मनात ठेवायचा, हाचा सगळ्यांसमोर घाणेरड्या पद्धतीने बाहेर नाही काढायचा. अडो माझं ना खूप प्रेम आहे तुझ्यावर आणि ते प्रेम तू माझा डाडूस म्हणून नाहीये, तू एक सच्चा आदमी आहेस, खरा माणूस आहेस ना म्हणून आहे. पण तू हे असं सगळं वागायला लागलास ना तर तुझ्याबद्दल असलेला सगळा रिस्पेक्ट सगळी किंमत कमी होईल रे. आणि हे असंच जर का घडत राहिलं तर तू फक्त नावाचा डाडू राहशील. बेटू प्लीज, मी असं बोल नको बाबा. मी सॉरी बोलतो, मी माफी मागतो तुझी, पण प्लीज. तुझ्या सॉरीची गरज मला नाहीये डाडू, त्याला आहे. म्हणजे त्यांनी मला नाही त्याला सॉरी म्हणाला, हे जरा अति होते तुझं बच्चं. तुझा डॅडू एवढ्या प्रेमाने तुझी माफी मागतो तिथवर ठीक आहे, पण याचा अर्थ असा होत नाही की तू काय वाटेल ते करायला सांगशील त्याला. शशी कुठेही जाऊन कुणाचीही माफी मागणार. माझी चूक झालीये, मी माफी मागणार. बेटू फोन लाव. शशी शर्मिला, हे बघ, माझ्या बेटूला जर बरं वाटणार असेल ना तर मी नक्की माफी मागणार. तू लाव फोन. हॅलो सई, अगं मी तुलाच फोन करणार होतो. अगं हे बघ, एक्स्ट्रीमली सॉरी,
खर सॉरी म्हणायचं होतं उगाच माझ्यामुळे तुला दादा मामाचं सगळं ऐकून त्याचं मनाला नको लावून घेऊ सगळं तो तुला माहिती आहे एक्स्ट्रीमली सॉरी परत असं हे बघ इट्स ओके इट्स ओके आणि मी सॉरी ऐकायला नाही तुला सॉरी ऐकवायला फोन केलाय ऐकवायला एका माणसाला तुला सॉरी म्हणायचंय माणसाला काय बोलतीयस तू एक मिनिट हॅलो मेकॅनिक सॉरी आदित्य हॅलो कोण शशी सईचा डॅडू हो काय नाही काल मी तुझ्याशी जे वागलो ना त्याबद्दल दिल से सॉरी हो पण म्हणजे काल ना आपण एकदम झिरो सारखा एकदम टाईट मध्ये वाईट वागलो तुझ्याशी म्हणजे पर्सनल भांडण एकीकडे आणि माणूस की एकीकडे पण हे ना आणि हे फर्स्ट टाइम लास्ट टाइम परत अशी चूक होणार नाही ओके सॉरी सॉरी हॅलो सई अगं हे सगळं मी तुला सांगते सगळं नंतर ओके बाय डॅडू थँक्यू 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 सो मच डॅडू तू ना तू कधीच कुठला झोल किंवा फ्रॉड करून पुढे जाणार नाही कधीच जाणार नाही नाही ना दादा बोलूच नकोस पुढे अजिबात नाही आणि मुळीच नाही अरे मुळीच नाही काल रात्रभर सगळ्यांचं एवढं जागरण झालंय त्यानंतर मी आदित्यला शोधायला गेलो बाहेर त्यानंतर कोणती मुलगी मेघना तिला सोडायला गेलो मी खूप दमलोय रे दादा इतक्यानी काय दमाल झालं तुला मग आम्ही म्हातारांनी काय करायचं झोपायचं म्हणजे आज घेऊयात ना आपण सगळे विश्रांती हे कपडे काय आज नाही तर पुढच्या रविवारी धुता येतील की अजिबात नाही किती भांडण झाली तंटे झाले वितुष्ट आलं तरी सुद्धा सगळी कामं वेळच्या वेळी व्हायला पाहिजेत दादा हे पिंट्या कशाला अपेक्षा करतोस या घरात आपल्या इच्छा आकांक्षांचं काही मोल नाही हो ना दादाला सगळ्या गोष्टींचा तातडीने सोक्षमोक्ष लावायचा असतो माहिती आहे तुला हे पहा मला विषय परत त्या दिशेने जायला नकोय म्हणून मी बोलत नाहीये इतकंच मला फक्त इतकंच सांगायचंय अरे काहीतरी आहेच ब्रह्मेंच्या कपड्यांवरती आणि चारित्र्यावरती डाग पडता कामा नाही आणि हा आप्पांचा नियम आहे मी माझ्या मनाची गीता सांगत नाहीये इकडे तेव्हा आता शब्दाला शब्द वाढवणं बस आणि कपडे गोळा करा अरे अरे नाही काय स्वतःची कामं स्वतः करा दुसऱ्याचे कपडे स्वतःच्या आठवड्यात आणि इतरांच्या चुका स्वतःच्या पोटात घेण्याची सवय बंद करा आणि लप्पछप्पी तर अजिबात लप्पछप्पी आली अंगवळणीच पडली व्यसन लागलंय घरात काय बंधू मी कुठे काय मी कधी कसली लप्पछप्पी आणि कधी केली मी माझ्यासारखा पारदर्शक माणूस शोधून सापडायचा नाही पारदर्शक का बघू तुझा फोन बघू जरा काल माझ्या नकळत त्या सईला फोन केलातच ना त्याच्या आधी असा किती वेळा केला असेल कोणाला माहिती नाही इकडे का बघू बघू घाबरतोस कशाला दाखव ना मी कुठे घाबरतोय मा माझी केस जेव्हा या कोर्टात उभी राहील ना तेव्हा मी कोर्टासमोर सादर करीन मी निर्दोष असल्याचे पुरावे मला त्यात तुझ्या पुराव्यामध्ये काही रस नाहीये मी वेगळ्याच पुराव्याची वाट बघतोय काय आदित्य लक्षात आहे ना जोपर्यंत तुझ्या आणि सईमध्ये काही संबंध नाही त्याचे पुरावे तू आणून देत नाहीस तोपर्यंत तुझ्या लग्नाचं घोडं पुढे कसं जाणार
आणि ह्या घरामध्ये सुनबाई येणार कशी? आता कोण आलंय? अरे पटकन उडण जा ना. अरे नको. अरे अरे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. ते वर्गणी मागायला झाले असतील रे. जाऊ दे. आता कसली वर्गणी? गणपती. अरे पण गणपती गेले ना. गोपाल काला. गोपाल कालाही झाला. हो मग मग काय? आता रविवार साजरा करायला वर्गणी गोळा करताय? जाऊ दे ना तू. त्यांना वाजू दे ना बेला. कंटाळून निघून जातील आपापले. अरे पण तो ही बेल वाजवत ठणाणा करत राहील ते कोण सहन करणार आहे? पिंड्या जा आकडून दे त्याला. चल चल पिंड्या. पिंड्यावा नको. नाही अरे आलो आलो पिंड्यावा. अरे काय 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 अरे काय चाललं काय काय काम काय आहे? तुला कशाला सांगू? इथे अजून कोण आहे? आता मी तुझ्या समोर उभा म्हणजे तुला मला सांगायला लागेल की नाही? तुला सांगायला तू आहेस कोण? मी कोण? आम्हास काय पुससी तू थोवाड वेंगाडुनी ब्रह्मेंच्या घरचा सुपुत्र इवला स्वानंद पिंट्या म्हणी. वा वा मस्त मस्त. हे काय होत? ओळख माझी पिंट्या. मी पिंट्या. जा जा मालकांना बोलव. जा मालकांना बोल. मालकांना काय बोलू? मी माझ्या मर्जीचा मालक आहे इकडे. ऍटिट्यूड आहे ना हे मिडल क्लास लोकांचा प्रॉब्लेमच आहे. नोकरांना असं घरच्यांसारखं वागवायचं मग हे सगळं डोक्यावर चढतात. जा जा मालकांना बोलो. हा ते असू दे पण काय आहे नोकर हा माणूस असतोय लक्षात ठेव. हो हा तू माणूस आहेस? नुसता माणूस नाही देव माणूस. हा असा माणसासारखा माझा आकार नसला ना तर मी माणूसच. आणि जाऊ दे मी माणूस आहे की नाही काय विचारतोस तू? हा माणसाचा मी नोकर नाही एवढं नक्की कळलं का? हो तू कुठल्या मोठ्या कंपनीचा ट्रस्टी आहेस का? ट्रस्ट तुला काय माहित? तुला कोणी सांगितलं? तुला काय करायचं रे? तू कोण आहेस? तुला काय करायचं रे? आणि चड्डीत रा. चड्डीत? हे काय मग चड्डीत नाही तर कशात आहे मी? एक मिनिट माझी चड्डी काढायची नाही. काय कोण चड्डी काढते? काय बोलतोय तू? तू तू तोंडाने चड्डी काढतोय तुझ्या तोंडाने चड्डी. हाऊ डिस्गस्टिंग. इंग्रजी इंग्रजी माझ्या पुढे इंग्लिश नाही. काय विल मग नो यू आय एम पिंट्या. बस 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 भास्कर भास्कर. भास्कर बिस्कर नाही पिंट्या पिंट्या. पिंट्या जा जा त्या आदित्यला सांग मी मी मदत मागायला आलो. काय आदित्यला वगैरे बोलवणार नाही आणि मदत बिदत निधी बिधी वर्गणी वगैरे काय मिळणार नाही. माझ्या घरासमोर येतोस आणि मला नोकर म्हणतोस? अरे कसली ही अरे रावी. एक मिनिट. हे घर तुझं आहे? हे घर माझं आहे. अरे घरच काय ही कुंडी ही पानं ही झाडं हे हा खांब हे सगळं माझं आहे. आणि हे दार ज्याच्या समोर तू उभा आहेस ना ते दार सुद्धा माझं आहे. जे दार आता मी तुझ्या तोंडासमोर लावणार आहे. काय समजतास? काय गेला का तू वर्गणी मागणार? गेलाय हकलला त्याला. आता येऊ दे परत असा धुतो ना. आधी कपडे धुवा. आणि त्यांचा राग कपड्यावर काढू नको ना. ते पुढची 6 वर्ष दिगंबरावस्थेत काढावी लागतील. दादा हसलं तरी चालेल. कशाला हसायचं आहे का हसण्यासारखं यात? आणि फाटले कपडे तर हा आदित्य ना तो देईल त्याच्या पगारातनं घेऊन 1-2 शर्ट. काय रे आता आदित्य देणार आहे म्हणून बनियन फाडत फिर नकोस. बर दिसत नाही ते. चला आता आवरा आपापले नळ बघा मोऱ्या बघा आणि कामाला लागा. बंधू 1-2 शर्ट. नाही काय नाही सुटलोय मूर्ख सुयशा तावडेतून. आता त्यांनी पुन्हा काही नवीन गोळ घातला नाही म्हणजे झालं.